विधानसभा चुनाव के रहते सभी पार्टी के नेता अपने विचार प्रकट करके देख रहे हैं और वर्धा जिला शिवसेना उद्धव बाला साहेब पार्टी के वरिष्ठ शिवसैनिक नेता सीताराम पूते इन्होंने विधानसभा चुनाव के रहते अपने विचार प्रकट करते हुए बड़ी हलचल निर्माण की है। आने वाली कुछ ही दिनों में महाराष्ट्र विधानसभा चुनाव होने वाले हैं और इसके रहते किसी भी समय चुनाव की घोषणा चुनाव आयोग द्वारा किए जाने की संभावना दिखाई दे रही है। इसके रहते वर्धा जिला के शिवसेना उद्धव बाला साहेब पक्ष के वरिष्ठ शिव सैनिक नेता सीताराम भोते ने आने वाले विधानसभा के रहते अपने समाजभिमुख भूमिका स्पष्ट करते हुए अपने विचार प्रकट किए हैं। कुनबी समाज के रहते कुनबी समाज हिंगनघाट विधानसभा में किस पार्टी के समर्थन में उतर सकता है, इस बारे में सविस्तर जानकारी दी। आपण ज्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून घेत आहे का कुणबी समाज हा एका समजाला व्यक्तीच्या मागा आहे, कुणबी हा सक्षम आहे, कुणबी हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला या सरकारनं असं कोणतंही समजाला ठोस भाव नाही, शेतकऱ्याला कोणची भाव नाही, मालाला भाव नाही आहे। इतर समजाला कसं होते, आज त्याच्याकडून शेतकऱ्याकडून गेल्या प्रोसेस माल झाला त्याचा दुप्पट भाव आहे, तिप्पट भाव आहे, त्यामुळे शेतकरी हा कुणबी राजा आहे, त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहे म्हणजे कुणबी नाराज आहे। त्याच्यामुळे कोणी विशिष्ट कोणा एखाद्या नेत्यानं म्हणायचा का कुणबी माझ्या पाठीशी आहे, मी काही दिलं आहे कुणब्याला म्हणून माझ्या पाठीशी आहे, असा कोणी अभिर्भावात राहू नये। कुणबी हा सक्षम आहे आणि स्वतः कुणबी ज्या पक्षाला वोटिंग करायचं आहे त्या पक्षाला करेल। बरं, कोण्या पक्षाच्या मागं आहे किंवा कोण्या पक्षाच्या मागं नाही आहे हा आजच्या घडीले विषय नाही आहे। ज्यावेळेस इलेक्शन येईल त्यावेळेस कुणबी आपली जात दाखवून देईल। कुणब्याला कोणीही गृहित धरू नये। कुणबी हा मूळ त्रस्त झालेला शेतकरी आहे, शेतकरी म्हणजे कुणबी आहे। जास्तीत जास्त शेतकरी ही जात समजाला कुणब्यामध्ये रुजली जाते, बरोबर। जो समजाला कसते तो कुणबी, त्याच्यामुळं कुणबी कोणे आजच्या घडीले हे जे सरकार बसलेलं आहे महाराष्ट्र सरकार, हे आजच्या घडीले शेतकऱ्याविषयी जागरूक नाही आहे, शेतकऱ्याविषयी फार काही एवढं समजायला गंभीर नाही आहे। त्याच्यामुळं कुणबी हा दाता जो आहे हा यांना पाठीशी घालणार नाही आणि यांच्यावर आज विश्वास ठेवणार नाही। कुणबी पहिले उद्धव साहेबाच्या मागं होता, आज मी उद्धव साहेबाच्या मागं आहे। एनबीसी न्यूज के लिए हिंगनघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।